म्हणून त्याका सस्पेंड करतात, त्याका डिसमिस करतात. इट शुड नॉट बी दॅट वे. सो आमचो इतलोच प्रश्न असलो, कोण बाबडे यांना कसं तिचे बरे सेंटिमेंट्स असलेले की बाबा आपण दोन वरां आपलं भुरगो ना झालो, आपण किती फील झालं ते आम्ही जाणार. तिने म्हटलं की ती जर भीतर बसली बेस्टी विनाकारण झाली ते भुरग्यांचे किती. सो तिचे सेंटिमेंट्स तिने जर उलयले जाल्यार तिचे अलिगेशन येले की अशे अशे तिने पैसे घेतला म्हणून. सर हांवच म्हणटा की जाणार की हांवें खरेंच अशें जावपाक जाणार. ज्या मनशान खरेंच तुम्ही विकताना तेणे तुम्ही विचार करूंक जाय बाबा ते आपण ऑलरेडी पहिली विकला 30 वर्सां जाली ती रावतात, तेंकां कॉन्फिडन्सान घेवन तेणे ते एकोका डील करपाक जाले, ते करूंक ना. आनी दुसऱ्याच मनशांक दुसरे बाबडे हातून सापडटा. अशें जर इन्वेस्टिगेशन जाता, अशें बिश्ट दुसरे इनोसंट मनीस जर भितर पडटा जाल्यार आमकां हें नाका फुडें. सध्या पोजिशन कितें आसा सध्या? पुजा शर्मा खेतूनच ना. पुजा शर्मान सिलेक्टेड केलें एज अ बॉनाफायड पर्चेसर. ताका दिसलें की म्हाका एक प्रॉपर्टी घेवंक जाय. हांगा तुवें प्रॉपर्टी घेवपाक एक मनीस थोडेशे एजंट आसले, थोडेशे ब्रोकर आसले. तेणें म्हणलें की बाबा तेजें घर आसा तेजें कितें ना, तें घर आमी काडून दिवपा ती आमची जबाबदारी न्हू, आमी घर काडून दिता. आमचे प्रेशर एब्सोल्युटली कांय प्रेशर ना. आमकां खंय दिसलें की हें सगळें वायट गजाल घडटा, अशें घडणुके घडपाक जायना. तांचेर येवन जेन्ना चौकटी खाले चौकटी कोणेच कोणे कांय पयशे खावना. कोणेच आमी अजून पुजा शर्मा पळोवना, म्हाका तिणें कडेन पुजा शर्मा कोण म्हणटा ती पळोवना. पूण आमकां खबर आसा की एक्झॅक्टली दीस इज अ मॅटर. आतां पळय इन्वेस्टिगेशन एजन्सीन अरेस्ट केलो, ज्या मनशाक विचारलें काय बाबा तुका तुवें खरेंच पुजा शर्मान तुका सांगलां काय म्हणून, हांकां बोर्ड बाउन्सर हाड म्हणून विचारलें काय ना, हे कोणाक खबर ना. दिसता पूण आतां घर बांदून दिता म्हटलं कोणी. हॅलो, हॅलो, डिमांड आशिल्लो की पुजा शर्माक अरेस्ट करपाक. पुजा शर्मा कोण हांगासर वळखय नासली, तिणें बांदून कोणी दिता म्हटलं, बांदून कोणी दिता म्हटलं. बरोबर. पुजा शर्मा तिचें नाव घेवपाक पडलं कित्याक डिमांडूय. एक्झॅक्टली सांगता न्ही पुजा शर्मा कित्याक म्हणपाक आसलो. फर्स्ट आमकां मेळ्ळो फक्त सेल डीड. फर्स्ट मनीस जी आशिल्ली अपियरन्स ती आसलेली पुजा शर्मा. तेजे पयली आमकां तेजे पयली कडेन कांयच खबर नासलेलें. जेन्ना हांगा डेमोलिशन करपाक लागले तेन्ना दोन मनीस हांगा मदीं येयले. ते म्हणपाले आमची जागा, आमचे पुलीस स्टेशनार गेले आनी व्हडले नेटान सांगपाक लागले की ती म्हाजी भयण, आमी जागा, आमी कितेंय करतले. तेन्ना आमकां कळ्ळें की आमकां एक्स मनीस थंय मनीस आसा, ते तुमकां खबर आसा, तो आतां अरेस्ट जालो. तो मनशान हे हांगा फुडलें कॉन्टेक्ट केलो, तेंच्या मनशान एप्रोच केलो. सो आमी आयकपाक जाय, कोणें जर आयकपाक जाय. अशें अरेस्ट केले हांगा 24 अवर अरेस्ट केलो, डिमांड केलो, प्रेशर केलो, सस्पेंड केलो, हें म्हाका दिसता खंय तरी सारकें न्ही. That time we were not knowing who are the men behind this doing to do all these things. So now you know who is behind this? Now you know who is behind this? Yes. If not Pooja Sharma, then who is behind this whole demolition? Pooja Sharma ka arrest karo manje Pooja Sharma ka khetun role. Yes mhanta ni first to janna mele tena first pehle amka sell did. तेजे पहिले कोण पुढे येणार, तेजे पुढे कोण मेळणार. कुमार म्हणले तुम्ही आमकां सांगता पुजा शर्मा अरेस्ट करा, एमएलए म्हणून आता हेच्या फाटल्यान कोण आसा तर पुजा शर्मा ना जाल्यार. आम्ही एक कंप्लेन करून दिल्या आणि कंप्लेनी किती फॅक्ट्स आहेत घातला ती कंप्लेन तुमच्या कडे आसा. सो त्यांना आमकां काय खबर नाशिल्लं किती जाता ते. सबसिक्वेंटली पळय सबसिक्वेंटली जेन्ना डेमोलिशन करपाक जे मनीस येयले फुडे, जो मनीस फुडें येयला तेन्ना आमकां कळ्ळें की हे मनीस निर्मल आसा म्हणून. पयर कुमार म्हणून येयलो तो कोण? कुमार म्हणून येयलो तेजो एक मनीस येयल्लो. तेणें सांगलें तेणें पुजा शर्मा, डेफिनेटली पुजा शर्मा. तेणें म्हणलें कितें हें अशें जाता, आपूण तुका फॅक्ट कितें आतां सांगता की हें अशें न्हू, तिका कांयच खबर नाशिल्लें. तुमकां जाय समज जर हें कंप्लीट करून दिवपाक जाय तुमचें म्हणलां तें आनी आमकां आपूण कंप्लीट करूं येता, हितून भितर आमचो कांयच रोल ना. आनी एम व्हेरी सॉरी फॉर देट म्हूण सांगलें आनी तेणें केलें. आतां प्रश्न दुसरो उरला की हांगा हें म्हणलें कोणें, सो तिणें म्हणून हांवें म्हणलें कोणें, तें हें म्हणलें कोणें, तें तूं इन्वेस्टिगेशन एजन्सी तेंकां दवरून. न्हू आतां सीएम येयलो, सीएम येयलो, क्लीन चीट. हांवें इन्वेस्टिगेशन एजन्सी खरीच इनवॉल्व आसा जाल्यार हें तुमी सोदून काडचें, खरीच इनवॉल्व आसा. डायरेक्ट अरेस्ट करप हें म्हाका खंय तरी. आतां सीएम येयलो हांगा, सीएमान सांगलें कितें गव्हर्मेंट थ्रू आमी बांदून दिता म्हणून, पूण तुमी परत सांगलें की नाका आमी बांदता म्हणून. म्हणून ना कालच्या न्यूजान सगळें खंयच म्हणना, तुमी सगळें सांगचें खंय म्हणलं जाल्यार. म्हणून ना डायरेक्ट आमकां गव्हर्नमेंटान सीएमाचे हे नाका वयल्या न्यूजा वयल्यान आमकां कळ्ळां की आमी अशें सांगलां की आमकां सीएम सराची एमएलएची हेल्प नाका म्हणून न्यूजा पळयलां आमी. आमी कोणी कांयच म्हणूंक ना, आमी उलोवंक ना, डायरेक्ट न्यूजा वयल्यान येयला. हे कोणी घातला कोणी आमकां कांय खबर ना. पूण केस फाटी घेता ते तरी म्हटलां, केस फाटी घेता म्हणूंक ना, घराचे बांदून दिता पळय न्हू, ते सांगलां घर बांदून दिता म्हणून. एक प्रश्न हेतून मेन जेन्ना पुजा, आता तुम्ही म्हणता की पुजा शर्मा ह्या हेतून खेदूनच ना, ओके, आणि मोडला कोणे ते खबर ना, पण तुमची मागणी असली की घर आमचे कसे तरी उभे जावचे म्हणून, ओके, त्यांना जेन्ना सरकार हांगासर येयलं, सरकारान सांगलं की तुमचे घर आम्ही बांधून दिता, त्यांना तुम्ही रेडी झाली,
आता प्रश्न असा लांब जाता, तुम्ही रेडी झाले बांधून देऊपाक ज्यांना मागीर सगळे हे झाल्या उपरांत तुमचं किती युटर्न येलो की तुम्ही सांगले की आमकां आता सरकाराकडल्यान घर बांधून, ऐकून घ्या, सरकाराकडल्यान घर बांधूंक नाका, आमकां पूजा शर्माचे दोग जाण कोण मनीस येले त्याने बांधून दिता सरकाराकडून, पूजा शर्माचे मनीस जेन्ना हांगासर येयले त्यांना तुम्ही अशें अप्रोच जाले की त्यांच्या तर्फे तुमकां बांधून जाय घर, हे घर बांधपाचे तेणी एक एक्सटेंडेड हेल्प म्हणला, तुम्ही आमच्या जाल्यार बांधून दिता, म्हणजे सीएमच्या उतराक कांयच व्हॅल्यू ना, व्हॅल्यू ना असा न्हू, सीएम जो आधार असा त्याने आपण पावसान बसून येऊन हेल्प केला, काय उतराक आधार नव्हतो, आम्ही असं म्हणून ना, असे तुम्ही जर खंयच्याच मीडियात जर म्हणला, असे खंयच्याच मीडियात जर म्हणला की आमकां सीएमचा हेल्प नाका म्हणलं, तुम्ही दाखवचे, तुम्हीच सांगला, फॅमिलीन सांगला की आमकां पूजा शर्माचे दोन मनीस येले अप्रोच झाले, अप्रोच झाल्या सांगला की आमकां घर बांधून दिता, जर आमकां जर ती फॅमिली बांधून दिता जाल्यार आमकां सरकाराचो हेल्प मेळ, तुम्ही अप्रोच कशें झालें की पूजा शर्माच्या मनशांनी बांधून दिता जाल्यार तुम्ही एग्री कशें झालें, दाखोवचे खंय तरी आमी सरकाराचो हेल्प नाका अशें म्हणला म्हणून खंय तरी मिडियान दाखोवचे, ओके, सो दिस इज फॉल्स नाउ, बरे मीडिया फेक म्हणला, तुम्ही दाखवले, हा म्हणता मीडिया फेक म्हणता, वी हॅव ड्यू रिस्पेक्ट फॉर मीडिया, काल तिने एक स्टेटमेंट केलो मीडिया किदेय बातमी करता हे बरोबर असा, जेन्ना सोद जेन्ना सोदीस मीडिया तुमच्या फेवरान आसली, तुमची जेन्ना सायड पॉझिटिव्हली दाखयताली तेन्ना मीडिया तुमकां सारखी आसली, आणि जेन्ना जे क्वेश्चन आख्या गोंयभरच्यान जे रेज झाला ते जेन्ना तुमच्या अगेन्स्ट येता तेन्ना मीडिया हांकां फेक दिसपाक लागली, हांव अजून म्हणता बिकॉज ऑफ द मीडिया ओनली वी कुड डू ऑल दिस थिंग्स, आणि आमकां सक्सेस ऑलमोस्ट सक्सेस मिळाला, आता माझा प्रश्न, विजय सरदेसायचो हेतून रोल किने असा, he was also part of the help dusre ml sir sir madam icon ge maza prashna icon ge madam pehlo jenna sarkar yelo tumka sagle sangle ghar banun dita tumhi agree jali jale vijay sardesa jo ya ghara badal kine involvement basa ki tumhi vijay sardesa thank you mun pak geli tacho involvement kay na amka somar dis amka appointment aslo so amka budhvara mevlo budhvara appointment getelo tacho आम्ही घेतलेलो, हांगा येयलो दोनूय गेलो, त्याचो मनीस येयलो, हांगा सगळे तुम्ही येयल्यात त्यांना तो म्हणटा तुम्ही येयला म्हणटा तो म्हणून त्याचो मनीस येयलो बरं, म्हाका सांग विजय सरदेसायचो मनीस येयलो म्हणून तुम्ही थँक्यू म्हणपाक इतले पैसे गेली, सगळ्या प्रकारचे लोक गेले त्यांना थँक्यू सो नाही अपॉइंटमेंट मेवळी, सो हांव वचन हांवें थँक्यू म्हणून येयला, पण विजय सरदेसाय हेतून किरायानूच कसलोच हात ना, त्या दिसा डिसिजन आयले न्हू कंप्लेंट फाटी घेवपाचे, ताजे फाटले कारण कितें, इट इज जस्ट अ कोइन्सिडेंट, फॉरवर्डाच्या व्यासपीठाचेर कित्याक बांधल्या आणि प्रेस कॉन्फरन्साक सगळे सांगले थंय इतके किती आसले असे विजय देसाय प्रेस कॉन्फरन्स घेऊन बद्दल इतले किती असले की ज्यांना सरकारन तुमका सगळे सांगला, परत रिपीट करता क्वेश्चन तुमका कळूंक ना झाल्या, ज्यांना सरकारन सांगले घर बांधून दिता सो विजय सरदेसायचो हेतून रोल किती असलो की त्याने तुमका कशा तरी हेल्प केला, त्याचो हेतून घराच्या हेतून रोल कायच ना, मग किती हेल्प मेळपाक गेले कायच रोल ना, सांगलो तरी असताना तुम्ही त्याच्याकडे हेल्प मागोंग न्हू, हेल्प मागोंग ना, थँक्यू म्हणून गेले, थँक्यू म्हणपाक कित्याक गेले, सगळे किती सेटलमेंट झाले ते थ्रू विजय सरदेसाय मार्फत झाले ना, इन्व्हेस्टिगेशन राईट डायरेक्शन रिकॉर्ड तिनी स्वतः सांगला आम्ही केस फाटी घेतो, आम्ही ज्यांना विचारले मीडियान खयची केस फाटी घेता, इथून आता दोन असा, एक घर डेमोलिशन एक किडनॅपिंग केस, ऐकून घ्या, तिने सांगला की किडनॅपिंग केस आम्ही फाटी घेना, आम्ही घर डेमोलिशनला बदल घेता, ओके, आता इथून घर डेमोलिशन आणि किडनॅपिंग केस अक्यूज द सेम पर्सन असा न्हू, आणि येदो व्हडलें येदो दोतोर दोतोर एक मिनिट येदो व्हडलो इन्सिडंट झालो आणि तुम्ही म्हणतात केस फाटी घेता, म्हणजे हांगा खंय तरी पाणी मुरला असं दिसना तुम्हाला, परते हांव परते सांगता, हांव ऑलरेडी म्हणला पूजा शर्मा आमकां खबर ना, आणि खंयची एक मिनिट पूजा शर्मा असो अथवा कोणी असो दोतोर तू असो फाल्यां खंयची जागा असा तू जर ती घेता जाल्यार ती पळयतलो, अशें जाऊच शकना की विदाउट पळयल्या शिवाय ती जागा आपूण
ओके करतलो डिलिंग रोकडे एक महिना भितर दोन महिने भितर जायना न्हू डिलिंग नोव्हेंबर 2020 सिलडीड केलं ताज्या पहिली त्यांचे उलोप झाला असतले तरी तुम्ही पूजा शर्मा ओळखता ना पूजा शर्मा एक्यूज नी असे म्हणना वेदर इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग इन द राईट डायरेक्शन पूजा शर्मा करी कल्प्रिट हे तुम्ही पहिली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पहिली खरे करून दी प्रोसिजर असा आम्ही मुलांना आम्ही खूप डिमांड करू ना घर बनपास अजून हेल्प घेऊन घेतल्या हेल्प करपाक लायला अशा म्हणून हेल्प घेऊन पैसे देऊन पैसे देऊन दोघ जण कोणीस येले ती घर बांधून दिता अशे तिने म्हणला सोडले म्हणला स्टेटमेंट केला आणि तिने हेही म्हटलं की प्रेसान जे न्यूज घातला ते किरेही घातला असे ऐकपाक येले की सूत्रां कडल्यान अशें ऐकपाक येयलें की खंय तरी तिका 6 crore परिस्थितीन तुमची भूमिका कितें आमकां सांगा एकदा क्लियर भूमिका आमची अशी की हे खंयचे इन्व्हेस्टिगेशन राईट डायरेक्शन वचपाक जाय खंय कोणाक अरेस्ट कोणाक सस्पेंड हे जावपाक जायना हे आमकां योग्य ना म्हणजे पूजा शर्माक तुम्ही अजूनही सांगता आपण ओळखना उलोवंक दिली उलया इन्व्हेस्टिगेशन सारखे राईट डायरेक्शन वचपाक जाय कोणाकूय अरेस्ट कोणी इनोसंट कोणाक अरेस्ट कोणाक सस्पेंड आता जे झालं पण ते तसे जाऊ जायना त्याका प्रोसिजर असा ड्यू प्रोसिजर तुम्ही फॉलो करा अरेस्ट ऑफ विदिन 24 आवर्स कोणाकूय धरले कारण 24 आवर्स प्रेशर घालता म्हणून अरेस्ट करप हे योग्य न्हू त्याका प्रोसिजर असा हा परत उलटा हा परत उलटा परत उलटा त्याका 41 नोटीस असा 41 नोटीस दिवपाक तुम्ही ड्यू प्रोसिजर फॉलो करा न्हू हांवें म्हणलं आता खंय तरी प्रेसान म्हणलं की सेल डीड कॅन्सल करपाक आमकां नाका अशें म्हणून हांवें अशें म्हणूंक ना की लेट डॅम कम सिव्हील सिव्हील कोर्टान अप्रोच करून सेल डीड कॅन्सल करून वी नो द राईट्स आणि आमकां खबर असा आमकां केस असा म्हणून आमी सिव्हील कोर्टान अप्रोच जातली आणि नेसेसरी आमकां त्या दिसा इतको डिमांड असलो की पुलीस एक्शन घेना पोलिसांचेर कारवाई जाऊंक जाय सगळे जाऊंक जाय आणि आयज तुम्ही सांगतात की पोलिसांचो कायच रोल ना पोलीस बेश्टेच हितून इन्वॉल्व झाले पोलीस बेश्टे सस्पेंड झाले हितून म्हणून थोडे पोलीस बेश्ट सस्पेंड झाले असे दिसले म्हाका कित्याक सस्पेंड झाले ही कोई तरी तुमची स्क्रिप्ट आहे ही कोई तरी तुमची स्क्रिप्ट आहे आम्ही म्हणला पोलीस सस्पेंड ड्रॉप करपाक जाय म्हणून जे पोलिसांनी मशीन फेल झाला म्हणजे पोलीस सस्पेंड जाऊ जाय आणि आयज तुम्ही दाखवचे म्हाका हाय म्हणजे तिने म्हटलं तुम्ही म्हाका दाखवचे की पोलीस हांवें सस्पेंड म्हणला कोणे म्हणला की सस्पेंड आमचे कोणे म्हणला पोलीस सस्पेंड जाऊ म्हणला तुम्ही म्हाका दाखवचे परत रिपीट करता त्या दिसा जेव्हा डेमोलिशन चालू असले घराचे त्यांना फॅमिलीन म्हटलं की पोलीस कारवाई सारखी करिना ऍक्शन घेना पोलिसांच्या कारवाई जाऊ जाय आणि कोण हेतून हा पण ते सस्पेंड जाऊ ऐकून घ्या माझा प्रश्न सस्पेंड जाऊ जाय आणि आज तुम्ही जस्टिस मागता त्याच पोलिसांकडे की पोलीस हेतून बरिका बकरा झाल्या विनाकारण ते सस्पेंड झाले म्हणून ओके तुमका दिसना तुमचं स्टेटमेंट फॅमिलीचं स्टेटमेंट बगर बगर चेंज जाता असं खंयच म्हणूंक ना की आम्ही पोलीस सस्पेंड करचे पोलिसांचे खंय तरी दबाव असा म्हणून पोलीस सांगला आणि आम्ही तुमका हे कित्याक झालं पोलिसांचं प्रेशर आमचे 6 महिने आम्ही वयताले 6 महिने आमचे खंयच कंप्लेन घेनाशिल्ले इट इज ऑल बिकॉज ऑफ मिडिया मिडियान जेव्हा स्टार्ट केले त्यांना सुद्धा आमचे पोलीस ऍक्शन नेले कोणे फेक म्हणला हा म्हणता मीडियाक लागून हा अजून म्हणता की मीडियान जेव्हा मीडिया वॉज अ व्हिसल ब्लोअर मीडियान जेव्हा स्टार्ट केलं त्यांना सुद्धा पोलीस आमच्या ऍक्शन नेले आमचे आमचे किती आता मागणे ऐकपाक लागले दोतोर आज सांगता तिने ते काल सांगले अख्खे लोकांनी पहिले गोयच्या लोकांनी पहिले तुम्ही म्हटलं पण 6 crore हायन घेतला त्या तुम्ही फटींग सांगता या म्हटलं 6 crore तुम्ही घेतला म्हणून ना 6 crore तुमका कोणी इन्फॉर्मेशन दिला त्या माझ्या फुड्यान हाडून विचारितल्यात म्हटलं आणि म्हटलं की न्यूजा वयल्यान फेक न्यूज येयल्या की हायन सीएम सीएम सर आणि एमएलएची हेल्प नाका म्हटल्या म्हणून या 3 दिसांक जे माझेर पण किती झाला न्हू आणि काल माझी हालत किती असल्या आणि अजून माझे हात पाय कट करता माझा प्रेशर डाऊन जर माझा किती झाला माझे हाव जाणार मॅडम एक सिंपल क्वेश्चन विचारता आज एक कोणजीन प्रेस कॉन्फरन्स झाली प्रेस कॉन्फरन्साक सर्वेचे तुमचे लँड हे प्रॉपर्टी ट्रान्सफर झाला म्युटेशन झाला पयते दाखवले तुम्ही ऍडव्होकेट यू नो द प्रोसिजर्स
एका दिसान ट्रान्सफर जाता म्युटेशन म्युटेशन प्रोसेस फेल झाला असे काय म्हणतात सांगतात किती झालं ते ओके सांगतात का म्युटेशन प्रोसेस कसं फेल झाला तो सांगतात नोटीस येईल ना एक्झॅक्टली यू आर एट पॉइंट हा सांगता हा सांगता ज्यांना सेल डीड करता ज्यांना सेल डीड करता आय एल एक्सप्लेन टू यू ज्यांना सेल डीड जाता त्यांना म्युटेशनात घालतात म्युटेशन घातलं की ते तलाटीचे तलाटीचं एक रोल असतं म्युटेशन आलं का तलाटी हू इज देअर हू हॅज टू व्हेरीफाय हांगा रिपोर्ट दिवपाक जाय तेणे की असे असे असा आता तेणे रिपोर्ट दिवपाक हांगा अमके घर आसा त्या घरान अमके अमके मनीस रावता म्हणून तलाटीचो रिपोर्ट ना डायरेक्ट म्युटेशन हांचे काय सेन नासताना हांकां नोटीस नासताना म्युटेशन झालं आणि कित्याक जाता आणि मॅडम पण आय तुम्ही म्हणता मीडिया वॉज अ विसर्ग या मीडियान जे केले म्हणून आज तिका हेल्प लेट मी फिनिश आज जेव्हा गोंयकार बाबडो गरीब अशा त्रासान पडले आणि सडनली असं झालं असे आज जे घडला पण फक्त गोंयकार गरीब मनशान किती करचं आज तुझेर कोण विश्वास दत्तलो जेव्हा असे सडनली यू टर्न जातले यू टर्न म्हणतात किती आता मनी चेंज व्हाट इज युटर म्हणला असे म्हणला की दाखय आम्ही सीएमचे जे एश्युरन्स दिला त्याने आम्हाला हेल्प केला ते नका असे म्हणला कोणाचं व्हॉइस का सांगता तू ऐका नी ऐकत रे विशाल मसाज हांगा सर तू जाय आता म्हाका कित्याक हो तुमचोच मनीस न्हू कोण तो बाबूजी मस्त आता तुमचाच मेंबर किंवा डॅमेज घरापासून तुमच्या वांगडा किंवा तुमचाच फॅमिली मेंबर डेमोलिशन त्यांना स्टार्ट झालं थंयसून तुमच्या वांगडा असा तुमचे रिलेशन किती आहे वांगडा तुझं भाऊजी विशाल बाब तेच ज्यांना तुका मिडियान फोन केलो आणि कन्फर्म केली न्यूज तुझ्या वांगडा की नेमके किने झालं ते सर तुम्ही केस फाईल घेतली त्यांना तुझं एक स्टेटमेंट असलो की आमच्या वांगडा असे असे झाला ओके आमच्या वांगडा असं झालं आणि तुझ्या स्टेटमेंटात तुम्ही सांगला की पूजा शर्मा कोण त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह येलो घरा वगैरे सगळे आणि ज्यांना तुका मिडियान विचारले जी न्यूज कन्फर्म असतात तुम्ही सांगले हय सो आता तुमका सीएमचा हेल्प नका त्यांना तुम्ही सांगले की हय आमका सीएमचा हेल्प नका म्हणून कितपर्यंत खरे असा क्लेरिफिकेशन तो आता पण किती उलयता आता सारखी कन्सल्ट केला तू म्हणणार
ही वॉज रोमिंग विथ अर पुलीस स्टेशनान वयताली जेन्ना डे वनाची केस स्टार्ट झाली तो असलो तिच्या वांगडा सो ऑब्वियसली तो कितें उलयता पळय तें आमकां तितलेंच इम्पॉर्टंट ओके ना फॅमिलीचो डिमांड आशिल्लो की अक्युजाक अरेस्ट जावपा अशी त्या खातीर तेणी केस रजिस्टरूय केली सडनली बॅकआउट कित्याक केले हो मेन अख्ख्या गोंयच्या लोकांक हे आयकपाक जाय कित्याक तिणी बॅकअप केलो आतां तुमी रेकॉर्डिंगू आयकले इतले सगळे उलोवप जाले जाल्यार हितूर प्रेसाचो कांय देना तरी मिडिया फेक तू म्हणटा हे प्रेस ती तशें म्हणिना ते ती तशें म्हणिना हांव म्हणटा फक्त हांवें ते कालचे स करोडाचे ते त्यांना म्हणून हांवें म्हणूक ना माझ्या रेकॉर्डिंग माझ्या भाऊजी सांगता माझ्या हांवें म्हणूकच ना माझ्या पहिली पासून माझ्या भाऊजी आणि तुम्ही वेगळे भाऊजी आणि तुम्ही वेगळे 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 ना आम्ही एकूच पण तू आणि आवय आपलो चेडो आपल्या कडेन ना झालो त्यांना आपल्याक रिअलाईज झाले की बाबा आपण केस फाटी घेऊची फाल्यां तुझ्या खातीर अश्यो गोंयात आणि 50 आवय असतल्यो ज्यांची घरां फाल्यां मोडली वयतली आणि तुझी ही केस पळोवन फाल्यां कोणूच तांकां सपोर्ट करपाक वयचो ना तेजेर कितें म्हणणें आहा तुजें ते दुसऱ्या तेंचे थिंकींग न्हू माझ्या चेड्याक लागून म्हाका हे दिसले इनोसंट दिसपाक लागली ही बायल जर तू कालच्यान इनोसंट दिसपाक लागली म्हणूनच ना हांवें तिचे नावूच घेऊन ना अरेस्ट करपाक ड्रामा करपाची गरज जाग्याच्या हेका लागून त्या हेतून हांवें फाटी घेवकूच ना म्हणून सांगला ती केस हांवें घेऊन ना माझ्या चेड्याची फाटी आणि कितें उलयल्या ते घराचे उलयल्या पोझिशन कितें आहे पूजा शर्मा हितून इनोसंट ना पेन्सिल बाब कळ्ळें आणि पळोवकूच ना अजूनही पळोवंक ना असिस्टंटाक ओळखता आता परत येयला ओळखत ती ते इतले सगळे जे चेंज झाली ओके युटर्न घेतलो तुमच्याकडे तुम्ही म्हणता बबली पूजा शर्मा असा ती उलोकूय ना फाल्यां जर हे इतले सगळे पळोवन पूजा शर्मा बॅकआउट करता ती तुमचे घर बांधून दिना तुम्ही फाल्यां कितें करतली गव्हर्नमेंट फुडें वयतली गव्हर्नमेंट सगळो वत लोकांनी गव्हर्नमेंटाक ब्लेम करपाचो हिंगा सगळे गोंयकार म्हणटा घर हांवें जागे सगळे बीजेपीक ब्लेम करता आयज इतले एक्टिविस्ट हांगा आयले तुमच्या सपोर्टान येयले तुम्ही तांकां असे काय म्हणणार म्हणला पूजा शर्मा इनोसंट असे म्हणू ना राईट डायरेक्शन राईट वे डायरेक्शन किती असा विदिन 24 आवर अरेस्ट करप तेंचो डिमांड आशिल्लो जे कोणी हे सगळे घडोवन हाडला तेका अरेस्ट करपाचो एक्झॅक्टली देर यू आर नाव कोणे घडोवन हाडला ते इन्व्हेस्टिगेशन करचे नाव घेतलेले पूजा शर्मा पूजा शर्माचे नाव घेतलेले दबाव तुमच्या म्हणणे सांग प्रेशर घातला म्हणून सांग कोणाचं प्रेशर प्रिया शर्मा प्रेशर आहात त्याला लागून कोणाचं प्रेशर त्यांच्यानी आमचा प्रेशर घातला प्रिया शर्माचा तो कोण येतो किरे म्हणून प्रेशर प्रिया शर्मा काय पूजा शर्मा घातला पूजा शर्मा त्याला लागून आम्ही आता 2 दिवस झाले आमचा शायद काना किरे करू आणि किरे खरं नाही सांगता प्रेशर घातला शाणे तू सांग जगत टोटल टार्गेट पोलिसांकूच करता हंगा सर तू कसलो प्रेशर अरे सांग मग आता सांग प्रेशर सांग ना आता अरे कसे नितीश राव मॅडम मस्त सांग
तुवें आतां म्हटलें तुका तुमकां प्रेशर येयला फॅमिली कसलो प्रेशर येयलो प्रेशर बाकी हांगा विचारपाक प्रसिजन काटा तुम्ही कॉन्फरन्स घेऊन कारण किती क्लिअर करू शकता तुम्ही आणि आता शेवटचा प्रश्न जेव्हा फॅमिली ऍक्च्युअल ओनर पोलीस स्टुडिओ वास्ता ऍक्च्युअल ओनर बाबा यू न्यू दॅट देयर इज अ हाऊस एक्झिस्टिंग देयर इज अ राईट ओव्हर देअर हॅव यू सेटल्ड दिस पर्सन हॅव यू टोल्ड द पर्चेसर that there is a right exit, there is a house exist, then the investigation would have been at a right direction. So don't you think the complaint that you all had given initially should have carried all these aspects? Initially we have written the complaint. We didn't knew papa who was the person. We thought like no, first of all when the matter came before the SIT, that time we first what we got is a sealed deed. The first person what we got is a sealed deed, and the sealed deed what name was appearing was Pooja Sharma. So we have to start from there. But so we filed a complaint against Pooja Sharma. We were totally blank at that time. We knew that only Pooja Sharma who is there, who has done the sale deed. We filed a complaint against Pooja Sharma. Subsequently when the demolition was on here, thereafter one more person came. Then we came to know that this person is directly involved. Thereafter he engaged the bouncers here. Thereafter we came to know that so and so person is involved. Subsequently we also learned that this is a person, he along with the original owner, that is the landlord, has given them the assurance saying that no, whatever the obstacles or whatever there is a hitch in the title, that we will clear and we will give them. So it is totally an outsourced work which the broker and the owner have undertaken to give them the complete perfect title. That's why I said that don't punish any innocent person. You make a proper investigation. There is a provisions available in law. Section 41 of CRPC says that the notice should be given to the accused. That if the IO believes that there is a reasonable ground to arrest a person and a custodial interrogation is required, then only you have to arrest the person. This is what the law says. I don't say that. And then only you have to arrest. It is not like that one person comes and pressurizes, no, we want arrest of Pooja Sharma within 24 hours. Now what you are telling us, did you inform this to the department? Absolutely, yes. Investigation agencies were not ready to listen. First of all, there was absolute pressure. See, what has happened now in this? Pressure, they had a pressure from somewhere else. Not to do the things, not to listen to some of the things. That's why our complaint from the last 6 months, we were going from pillar to post, but nobody was taking the complaint. It was only, again I'm saying, it was only the media who was a whistleblower. Because of the media, we could do all these things. And we have reached, and I think this everybody in the family has got justice only because of media. FIR is registered. Now remaining part, what is their investigation part, that police will do. But we have full trust on the police machinery. Today when you started this press conference, you said that Pooja Sharma is innocent. You said that she is not. Yes. On what basis you are saying? Prima facie you are saying that. Yes. On what basis? Prima facie, why I am saying? Because it was a contract. That Pooja Sharma is a person. You got a contract copy? No. It was a contract means oral contract. That Pooja Sharma being the purchaser, bona fide purchaser. She made an agreement about I want this property. Had
she approached some of the brokers. Broker said, broker and the owner, owner I mean to say seller, they said whatever is there, whatever structure is there, house structure, if the title is not perfect, we will make the title perfect and we will give it. Now this is oral. You said oral contract. This is what has come from this. No, oral contract. As a legal practitioner, oral contract does count. See, this is what a prima facie. I use the word prima facie. Yeah. So, but as a legal practitioner, oral words count. It is what that transpired. It is what transpired when. Correct. I agree. But oral contract does count. Oral contract doesn't count. Which is a prima facie thing. That's what we never said. It is a police to investigate it. But we are just helping by saying that this was actually happened, and you just find out. You just investigation in this matter that whether this what we are saying is correct or not. सर बट वन मोर थिंग आय वूड लायक टू नो इन द लास्ट 4-5 डेज कितें ट्रांसफर जाले पयले जाले लोकांच्या फुड्यान गेले लोकांनी मिडियान हाडले सी एम येयलो सीएमानी आपणाचे आशिर्वाद दिले आख्या गोंयच्या लोकांनी हे केलें बट सडनली यू डोंट बिलीव दॅट देर वॉज समथींग यू टर्न नो आय एम टॉकिंग अबाउट यू पयले तेणी वय म्हणलें पळय एवरी दीस इज वॉट दीस मिडिया लोकल मिडिया हॅज बीन से आय सडनली हें ना आमी तें फाटल्यान घेतलें बा तें सगलें लिगेलिटी लिगेलिटी लिगेलिटीन तशें जाता बाबा एक फाट तूं लायनीन गेलो आनी मोदें चेंज केलो जाल्यार वॉट डू यू टर्म इट तुमी कशें पळयता तुमी कशें आनी तुमच्या भाशेन ते कित्याक म्हणटा ताका यू टर्न म्हणटा हांव कितें म्हणटा सगळ्यांनी हेल्प केलो आनी एक गजाल इतले पर्यंत पावली आनी आतां कितें आसलें की तेर समहाव इट इज टू बी सेटल सेटल इन द सेन्स सेटल इन द सेन्स खंय तरी न्याय जस्टीस मेळपाक म्हणजे आमी कितें आसले जस्टीस मेळटले हे एक्सपेक्टेशन आसलेले पूण हांगा कितें जातालें की हांगा जवळ जवळ प्रेशर येवन खंय तरी कोण तरी दुसरोच अरेस्ट जाता खंय नाल्यार खंय कोण सस्पेंड जाता आमकां तें सगळें करपाक नाकाशिल्लें तर तेंचे डिसिजन अशें कितें आसलें बाबा कोणाक जर कोण इनोसंट मनीस जर असो मनीस बकरा जाता मानगडाक जेका धरपाक जाय तेका धरनात दुसऱ्याकूच धरता जर आमकां तेणीच अशें डिसिजन घेतलें की आमकां तेंय कोण इनोसंट म्हणटा फाटल्यान तुवें बिल्डींग पळयत जाल्यार कोण बकरा जातलो दिसता तुका बिल्डिंगान फाटल्यान बिल्डींग पळयत जाल्यार तुवें म्हटलां न्हू कोण तरी बकरो जाता ना मनगटाक बकरो म्हणना बकरो व्हडच यूज करू ना कोणाक कोण खरं इनोसंट मनीस जो आसा इनोसंट मनीस त्रासान पडटा कोण इनोसंट कोण इनोसंट इनोसंट कोण हू इज इनोसंट एज पर युअर कोण पूजा शर्मा कोण इनोसंट 24 अवर्सात अरेस्ट म्हणल्यार हे पॉसिबल ना इन्वेस्टिगेशन 24 अवर्सान इन्वेस्टिगेशन सॉल्व करूंक शकना हाडप कोणाक भितर उडोवप इज नॉट करेक्ट डॉक्टर तेंकाय बीन दिसलें की कोणाक 24 अवर्सान अरेस्ट करून कसो जाता देर इज अ प्रोसिजर ते सॉफ्टपणा कित्याक आता किडनॅप केला भुरग्यांक तेजे सॉफ्टपणा कितें सिन्सियरली जर सांगता की प्रॉपर डायरेक्शन जर इन्वेस्टिगेशन वयचे आनी आमी हेल्प करता इन्वेस्टिगेशन एक फॅक्ट सांगून करेक्ट फॅक्ट सांगून जाल्यार हे जर तुमी ओके कोणय भितर उडप कोणय बलिका बकरा जावं हे सारखे ना म्हटले न्हू आतां हेतून पयलो पुलिसांनी अरेस्ट केलो पळय तो खाजवा म्हणून सो तो हेतूनच ना डेफिनेटली तो इन्वॉल्व आसलो कित्याक हांगा तेणे सांगले की आपण एंगेज केला आपण मनीस हाडले आनी तो हांगा सायटीर येयलो सायटीर म्हणला की तोच तेणेच एडमिट केला अरे बाबा पूण ह्या केसीन तेणेच एडमिट केला मिडिया मुखार की आपणच जागो आपूण केन्ना कितेंय करू शकता पूण म्हणूंक शकता म्हणून आपले प्रॉपर्टी म्हणून तेणे ऍडमिट केला सो प्रायमा फेसी केस आसलेली ताका अरेस्ट केलो पण जेन्ना गोव्याचो गव्हर्मेंट हांगा येता इतले मशिनरी हे करता अरेस्ट करता तुमकां गोवा गव्हर्मेंटाचा विश्वास ना सीएमाचा विश्वास ना मायकल लोबो येता डिलायला लोबो येता विश्वास ना मशिनरी विश्वास ना तुम्ही तुमचे डिसिजन घेऊन मोकळे जाता वयल्यान दुसऱ्या दिसा येऊन पीडब्ल्यूडीच्या ऑफिसात इंजिनियर येऊन सर्वे करून दोन दिसान तुमचे घर उभे करून दिता म्हटले तुमकां हे असताना हे असं पॅरलली जर समज मनीस तिका जर रिअलाईज झाली तिका रिअलाईज झाली जर बाबा आपले खंय तरी तुमचे घर म्हणला आपण जर करून दिता म्हणल्यार हितून आम्ही किती करपाचे तू तुमकां त्यांच्या विश्वास आहे गव्हर्नमेंटार विश्वास ना तू म्हणता ते त्यांना रिअलाईज झाले तुम्ही सांगा एक क्वेश्चन आम्ही किती सांगायचे तुम्ही सांगा तुम्ही सांगा गव्हर्नमेंटान सांगलाच एक आम्ही तुका सगळ्या रेडी करून देतात ऑफकोर्स थँक्स टू गव्हर्नमेंट रेडी करतात सबसिक्वेंटली जर एक मनीस येतात बाबा आम्ही तुम्ही किती केलं वाईट केला आम्ही किती केलं वाईट केला आम्ही तुम्हाला जाय जाल्यार हेल्प करू शकता समज तू म्हणटा पळय ते सारखे ओके धर तूं धरया एके सायडीच्यान गव्हर्मेंट येता आनी एके सायडीच्यान आनी कोण येता तूं कोणाक चूज करतलो गव्हर्मेंटाक चूज करतलो तुझ्या वर मनशाक एका चूज करतलो इट इज अप टू हर पूण म्हाका दिसता तूं तूं लिगल तूं एडवायस कितें दिलो तूं एडवायस कितें दिलो जर म्हाका जर कोण येयलो म्हाका दिसता की जाणा कोण तर हेल्प करूं बाबा ताका ना म्हणू शकना अरे पूण तुझ्या फुडें फाल्यां तूं कितें प्रॉब्लम जाल्यार गव्हर्मेंट सीएम फाल्यां कितें नो आम जस्ट सेइंग तुवें म्हणला म्हणा फाल्यां कितें प्रॉब्लम जाल्यार तुमी गव्हर्मेंटाक दोश दिता गव्हर्मेंटा फुड्यान धांवता
आणि बाहेरून समज कोणी तुका हेल्प करता तुझ्या फुडें अरे तुझ्या फुडें सीएम येता सीएम येता फाल्यां सीएम येना कोणी सीएमाक म्हणटा तुम्ही सीएम नो नो आयक ड्यू रिस्पेक्ट टू सीएम नो ड्यू रिस्पेक्ट झाला जाल्यार यू शूड हॅव लिसन टू सीएम नो पात्रांव यू गिव्ह हिम रिस्पेक्ट नो वी ऑल्सो रिस्पेक्ट अवर सीएम फाल्यां सीएमाक कोणी कितें म्हणटा काय करना म्हणून हिंगा सीएम तुमच्या फुडें येता तुमकां हेल्प करूंक सोदता आनी तुम्ही सीएमाकच्याच आयकना सायटींग मारता आयकता मरे सीएम बराबर सीएम सांगता तेच करताले मरे सो या स्टँडींग विथ सीएम मरे सीएम सांगता तेच करचे पडले सांगा मरे स्टील विथ सीएम आयु स्टील विथ सीएम डिसिजन बांधून दिता म्हणजे समज ती बांधता ती बांधता दोन कडेन आमकां बेनिफीट नाका हॅलो हांव रमेश आनी आतां स्टॉप करता कित्याक चड व्हडलो व्हिडियो करून फायदो ना कित्याक तो तेंचो एडवोकेट आसा तोय थर्ड क्लास आसा फॅमिलीक हांव कांय म्हणटा आनी चेंज करता तेंचो स्टार्टींग व्हिडियो पळयात ती म्हणटा पुजा शर्माचेर एक्शन जावंक पळना तेका सॉफ्ट कॉर्नर पुलिसांचेर खंय ना खंय जाला एक्शन पळय इवन विजय सरदेसाच्या ऑफिसान तेंच्यांनी थंयसून तेंचो प्रेस येला की सस्पेंड करपाचे म्हणून ऑफिसरांक तेंचे म्हणणे काय पुजा सर्वांक ते आहा लेडी तेका सेव करपाचे आनी आमचे गोंयचे पुलिसां हांव सायड घेना पुलिसाचे पूण जे मेन कोणा खातीर सगळे रामायण स्टार्ट जाला पुजा शर्मा तेका सेव करपाचे आनी पुलिसांचेर आमचे जे लोकल कितें आमचे आहात तेंचेर एक्शन जावचे हे तेंचे म्हणणे आहा